महाराष्ट्र में एसएससी जेडी सभी अपरिवर्तित उम्मीदवारों को अंतिम चयन सूची में शामिल करने के संबंध में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के आवास पर आप युवा मोर्चा द्वारा भर्ती हुए युवाओं के साथ धरना प्रदर्शन किया गया। महाराष्ट्र में केंद्रीय गृह मंत्रालय के पात्र उम्मीदवार को नजरअंदाज कर नई भर्ती केंद्र सरकार द्वारा की गई। यह विदर्भ युवा समन्वयक पीयूष आखरे और नागपुर के संयोजक गिरीश तितरमारे के नेतृत्व में किया गया है। आम आदमी पार्टी युवा मोर्चा एससीजीडी सभी अपरिवर्तित उम्मीदवारों को अंतिम चयन सूची में शामिल करने के संबंध में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के आवास पर धरना आंदोलन किया गया। इस समय गडकरी आंदोलनकारियों से तुम मिले नहीं पर आंदोलनकारियों को गिरफ्तार करने की आदेश दिए गए। गृह मंत्रालय की ओर से वर्ष 2018 में नियुक्त कर्मचारी आयोग के माध्यम से बीएसएफ सीआरएसएफ सीआरपीएफ एसएसपी आईटीडीपी आसाम राइफल एनआईए एसएसएफ इन 60,000 पदों के लिए भर्ती प्रक्रिया लागू की गई थी। इसमें हजारों आवेदकों ने भाग लिया और भर्ती प्रक्रिया में आवश्यक संपूर्ण परीक्षा को पूरा करने के बाद वे पात्र उम्मीदवारों की चयन सूची प्रकाशित की गई थी। भारत सरकार ने भर्ती प्रक्रिया के सभी परीक्षणों को पूरा करने और पास करने के बाद भी 60,000 उम्मीदवारों में से केवल 54,000 की अंतिम चयन सूची प्रकाशित करके योग्य उम्मीदवारों के साथ बहुत अन्याय किया है। साथ ही गृह मंत्रालय ने घोषणा की थी कि केंद्रीय सशस्त्र बलों में 1,00,000 पद है और इसका प्रकाशन एक समाचार पत्र में भी किया गया है। दरअसल पिछले चयन प्रक्रिया से योग्य उम्मीदवारों को हटाकर नई भर्ती प्रक्रिया को फिर से लागू करने के लिए जिस चयन प्रक्रिया की घोषणा की गई है वह योग्य उम्मीदवारों के साथ अन्याय है। इसलिए चूंकि आवेदक पहले ही चयन प्रक्रिया में उत्तीर्ण हो चुका है इसलिए घोषित की जाने वाली अगली भर्ती प्रक्रिया को रद्द कर दिया जाना चाहिए। 2018 में आयोजित भर्ती प्रक्रिया में प्राप्त हुए उम्मीदवारों को आज तक नौकरी नहीं दी गई है। एक तर सर 2.5 वर्षांमध्ये जी प्रोसेस कंप्लीट होणार होती त्याच्यासाठी 4 वर्ष निघून गेले, त्याच्यामध्ये काही मुलांचं इजबार होऊन गेलेलं आहे। हक्कासाठी न्यायासाठी इथपर्यंत आलो होत, कारण दिल्लीपर्यंत आम्ही पूर्ण गेलो होतो, खूप प्रयत्न केले, इवन 3 ते 4 महिने दिल्लीच्या रस्त्यांवरती भटकत होतो, तरी पण आमची कोणी दाद नाही घेतली। चला एक म्हणजे वाटलं होतं की आपुलकीच्या नात्याने आपली माणसं आपली मदत करतील, पण दिल्लीसारख्या एवढ्या मोठ्या म्हणजे राज्याची राजधानी असून सुद्धा तिथं आपल्याला कुत्र्याची सुद्धा किंमत कोणी नाही केलेली, तरी पण वाटलं झालं एवढ्यातून एवढं सगळं केलंय तर कुठेतरी आपल्या आणखी म्हणजे सुनावणी कोणीतरी करून घेईल, यासाठी इथपर्यंत आशेने आलो आहे की चला नागपूरला गेल्यानंतर नितीन सरांशी भेटल्यानंतर कदाचित ते आपला मुद्दा संसदेत उठवून आपल्याला न्याय मिळवून देतील। म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो, तरी पण पोलीसवाल्यांनी रोखलेलंच आहे, अजून पण त्यांना भेटायचे। आता एकच करतोय आम्ही शांततेत सगळं करणार आहे काम, आम्हाला आमचं काम सुरळीतपणे करू देत, आम्ही कोणाला त्रास देणार नाही, सोशल डिस्टन्सिंग पालन करून आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहोत। तर आमची एकच मागणी आहे, एक तर आम्हाला इथं बसू देत, नाहीतर सरांना खाली येऊन त्यांना आमच्याशी संवाद साधू देत, सगळ्यांशी भेटू देत। आम्ही असं नाही म्हणत की म्हणजे आम्ही त्यांना काही व्हिजा वगैरे पोहोचवणार आहे अशातली कोणती गोष्ट नाही आहे, आम्ही त्यांच्याशी फक्त बोलणं करायचं आहे, आम्हाला आमचे मुद्दे त्यांना सांगायचे आहेत, आमचा विषय त्यांना मांडायचा आहे आणि ते जे न्याय देतील तो आम्ही मान्य करून इथून गपचूप निघून जाणार आहे। आमच्यामुळे कोणाला त्रास होईल असं कोणतंच वागणं आमचं इथे राहणार नाही आहे। सर नमस्कार, मी पीयूष दिलीप रावकरे, आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ रिजन संयोजक। आज हे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। हे विद्यार्थी मागच्या 6 महिन्यापासून दिल्लीमध्ये आपलं आंदोलन करण्यासाठी मंत्र्यांना भेटण्यासाठी आपला आवाज आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण या मुलांना दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून लाठीचार्ज करून यांना वेळोवेळी मारहाणसुद्धा झालेली आहे। काही मुलांचे हात फ्रॅक्चर करण्यापर्यंतही घटना घडलेल्या आहेत। नाईलाजाने आम्हाला आज तिथून दिल्लीतून कोविडमुळे नागपूरला वापस यावं लागलं। आज केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब नागपूरला आहेत। आमची अशी मागणी आहे, केंद्रातले मोठ्या पदावर गडकरी साहेब आहेत, तर आमची मागणी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आहे की हे जे पॅरामिलिटरीचे पोरं आहेत यांच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला त्यांनी न्याय द्यावा, आणि जे पोरं आहेत हे 1,000 एक्स्ट्रा पोरं आहेत जे पास होऊन आले, यांनी आपली फिजिकल पास केलेली आहे आणि आपली मेडिकल एक्झाम पास केलेली आहे, यांचं रिटर्न पास झालेलं आहे, तरी पण यांचं पहिल्या 2 मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतरही यांना वापस 3 मेरिट लिस्टमध्ये आउट केले गेलं आहे, तर यांच्यासोबत कुठे ना कुठे सरकारने भ्रष्टाचार केलेला आहे। अब जबकि केंद्रीय सशस्त्र बलों के लिए उम्मीदवारों की आयु शर्त तय की जा रही है, 2018 के बाद की प्रक्रिया उम्मीदवारों के लिए भविष्य में केंद्रीय सशस्त्र बलों के पद के लिए आवेदन करना असंभव है क्योंकि वे भर्ती के लिए आवश्यक आयु सीमा को पार करने के कगार पर हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।